तो हेलो दोस्तों, हम सप्ताह के लिए निकल चुके हैं अब घर से, और वो रहा घर हमारा। तो हम चलते हैं अब, और ये साइकिल है मेरी। किलोमीटर है।
भगवान म्हणतात आणि तो आला या ठिकाणी. कधी आला? श्रावण महिन्यामध्ये श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता. रात्रीच्या वेळेला कोण येत असतात 12 वाजता? चोर. जे 6 वाजतात ते दिवसा येतात 12 वाजता. अष्टमीला आले चोर आणि नवमीला आला साव. साव कोण? प्रभू रामचंद्राचं प्रागट्य झालं चैत्र शुद्ध नवमीला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागट्य झालं रात्री श्रावण पिणे. या शब्दाचा सरळ सरळ अर्थ कसा झाला? प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्ती रसामृताचं पान करणारी अंतकरणाची वृत्ती म्हणजे गोपी. गोपी शब्दाचा अर्थ काय? पुन्हा लक्षात घ्या. गो म्हणजे इंद्रिय. इंद्रिय कशाला म्हणतात? जसं कान आहे. कानानं काय करायचंय? कानाचा एक विषय आहे, डोळ्याचा एक विषय आहे, हाताचा विषय आहे, पायाचा विषय आहे. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संत महापुरुष हे गोपीच्याच रूपाकामध्ये आहे. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, येणे मुखे तुझे वर्णे गुण नामा, येचे माझं प्रेम दे डोळे भरून पाय तुझे मुख, येचे माझं सुख दे देवा, कान भरून ऐकेल तुझे कीर्ती, हे माझा विश्राम दे दे देवाहिरंगी टाळी नाचे ग्रामीण स्त्री किंवा ग्रामीण बाई म्हणजे गोपी नाही. गोपी या शब्दाचा अर्थ गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे, प्रत्येक इंद्रियाचा विषय भगवान. बोलती चालती देखती असणाऱ्याच्या गोपी आहे. आणि गोपी म्हणजे महान सत्पुरुष आहे. एका ठिकाणी असं वर्णन आलं
की गोकुळ वृंदावनामध्ये ज्या ह्याच्या गोपी आहे भगवान परमात्मा ज्या गोपींची इच्छा पूर्ण करण्याकरता आला बर का. या गोपी आहे कोण जो देवकी वसुदेव अस्तव झाला कुमारी साठी गोकुळी गेला तुम्ही प्राणा सकट पियाला पुतने ते. जो भगवान पुतनेचा उत्तर भगवंतांना केला जन्माला आल्यानंतर प्रागट्य झाल्यानंतर 6 दिवसांमध्ये पुतना मारली हो या भगवंतांना. सांगायचं तात्पर्य गोपीं करता हा भगवान या ठिकाणी आलेला आहे. ज्या गोपी आहे या गोपी बद्दल एके ठिकाणी असं वर्णन आलं या गोपी कोण आहे. शुकाचार्य पुढे निघून गेले. शुकाचार्यांचे वडील व्यासजी पाठीमागून येत आहेत. व्यासांना पाहिल्यानंतर मात्र ज्या देवांगण स्नान करत होत्या व्यासांना पाहिल्यानंतर मात्र लज्जित झाल्या आणि लगोलग जाऊन आपापले कपडे पांघरायला सुरुवात केली. व्यासांनी पाहिलं शुकाचार्यांचे वडील व्यासांनी पाहिलं एवढा मोठा 16 वर्षाचा माझा तरुण मुलगा या ठिकाणी ज्याच्या अंगावर एक वस्त्र नाही आणि यांच्या समोरून गेला.